मी संदीप दातके राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण अकोले तालुक्यामध्ये आलेलो आहोत, त्याच्यामध्ये श्रीमंत मंगल कार्यालय आहे. या श्रीमंत मंगल कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही आज कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवण्यात आला होता, या मेळाव्यासाठी लंके जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय लंकेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती आणि 2 दिवसापूर्वी जे काही जालिंदर वाकचौरे यांनी जे काही राजयोगला एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं, आजही उमेदवारी कमळचिन्हाची वैभव पिचडांना भेटली तर त्याच उमेदीने त्याच ताकदीनं त्याच जोशाने आम्ही वैभव पिचडांचं काम करू होतं की आपण किरण लांबटे यांचा उघड उघडवाने प्रचार करणार आणि किरण लांबटे यांना महायुतीतून तिकीट मिळणार आणि 100% खात्री आहे आणि यावर आम्ही 100% त्यांना निवडून आणू असंही त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. बदलणार मला माहिती, तुमचं अनालिसिस? माझं अनालिसिस, आम्हाला पार्टीने सांगितलं महायुतीमध्ये आपल्याला काम करायचं आणि महायुतीत 100% लांबटे डॉक्टरनाच उमेदवारी राहणार आहे. काय वाटतं 2024 ची परिस्थिती कशी आहे? खरं तर राजकारणात अनेक दिवसापासून मी काम करतोय, खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या पंचायत राज व्यवस्थेतला थोडाफार काही वेळा अनुभव आहे आणि म्हणून खूप विकास काम केलं म्हणजे लोक मत देतात असं नाही. खरं तर निवडून येण्यासाठी काही स्ट्रॅटेजी असते, निवडणुकीचे 1-2 मुद्दे असतात का, उमेदवाराचा चेहरा लोकांना भावला पाहिजे, तो उमेदवार त्या लोकांना मतदारांना भावला पाहिजे, तो आपल्या गावाला आपल्या परिसरात येतो जातो का, सुखदुःखातो गाठभेट घेतो का, फोन उचलतो का, एखादं काम होणार नाही पण त्या कामासाठी प्रयत्न करतो का, अशा छोट्या छोट्या बाबींची खरं तर अपेक्षा मतदारांना असती आणि खूप विकास केला आहे म्हणून लोक मतं देतात असं नाही, पण तुमचा जनसंपर्क किती आहे, तुम्ही लोकांमध्ये किती जाता येतात, सुखदुःखात लोकांचे आहे का नाही, जमिनीवर आहेत का नाही हे पाहिलं जातं आणि या सगळ्या परीक्षेत डॉक्टर किरण लांबटे पास झालेले आणि ते पुन्हा या तालुक्याचे आमदार होणार हे 100%. म्हणजेच महायुतीतून जर त्यांना घटक पक्ष म्हणून जर त्यांना अजितदादा गटाचे ते आता स्टँडिंग उमेदवार आहेत, थोडक्यात आमदार आहेत स्टँडिंग, म्हणजे तिकीट तर त्यांनाच मिळणार आहे, म्हणजे खात्रीनं तुम्ही सांगू शकता का आमदार जर ते म्हणजे ते निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही एकनिष्ठेने तुम्ही भाजप पक्षाचे लोक कामं करणार? महायुतीचे उमेदवार ते राहणार आहे, तेच राहणार आहे, काही झाला बदल तर आम्ही बघू, आम्ही पार्टीनं सांगितलं त्याचं काम करणार आहे, पण 100% पार्टीने म्हणजे महायुती म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच राहील आणि लांबटेच डॉक्टर उमेदवार राहतील आणि त्याच तडफेने आम्ही जसं भाजपचं किंवा मी स्वतः उमेदवार आहे किंवा पक्षाचं म्हणून माझ्या स्वतःसाठी जसं करणार तसंच आम्ही पार्टीसाठी करणार आणि म्हणून पुन्हा एकदा या तालुक्यातलं लांबटे डॉक्टर आमदार व्हावं याच्यासाठी आम्ही पराकाष्ठा करणार आणि या लोक आता खुश आहे. जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, थोडंसं त्यांच्याकडे जाऊया. तर काय नक्की यांची दिशा काय होती किंवा कशा संदर्भात हा मेळावा ठेवण्यात आलेला होता याबद्दल आपण थोडंसं त्यांच्याशी हितगुज करूया. नक्कीच हे जे काय या ठिकाणी असलेले जे काही वर्ग आहेत तर आपण बघतोय का जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. या कशा आल्या याचा सुद्धा जिल्हाध्यक्षांनी हिशोब करावा
एवढीच या ठिकाणी विनंती करतो, नाही तर दीड महिन्यानंतर माझा राजीनामा घ्या, वैभव गौतम सरकार ते मी करेल, एवढ्याच या निमित्ताने सांगतो आमच्या सेवेचे। विठ्ठलराव लंगे हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते जिल्हाध्यक्षांच्या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते आता एकत्र जमा झालेले आहेत, पण नक्कीच विठ्ठलराव लंगे काय निर्णय घेत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। जे काही सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यावर लंगे साहेब या ठिकाणी आले आणि हे सर्व कार्यकर्त्यांनी जे काही त्यांना जे काही प्रश्न विचारलेली होती या प्रश्नाच्या संदर्भातच या ठिकाणी आता हे कार्यकर्ते उभे आहेत। तर यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जे होते सीताराम पाटील भांगरे आता ते जिल्ह्याच्या ठिकाणी सरचिटणीस आहेत, वैभवराव पिचड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि विठ्ठलराव लंके जे काय इथली भूमिका काय घेत आहे थोडंसं आपण यांच्याकडून जाणून घेऊया। जे काय कार्यकर्त्यांची मागणी होती, जे काय कार्यकर्त्याचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे असे विठ्ठलराव लंके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर नक्की आपण समजून घेऊया। नमस्कार सर, आज आपण अकोले तालुक्यातील जो काय भारतीय जनता पार्टीचा मेळावा या ठिकाणी उपस्थित झाला, नक्की या मेळाव्यात काय कारण होती सांगाल? मी सांगितल्याप्रमाणे असा हा मेळावा आमचे माझे आमदार वैभव पिचड आहेत, भांगरे बाबा आहेत, इतरही तालुक्याचे अध्यक्ष आहेत, यांचा एक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा ज्यांचं पूर्वीपासून भारतीय जनता पार्टी उभे करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे यांचा एक मेळावा घेण्याचं पूर्वनियोजित होतं, परंतु मध्यंतरी काही घडामोडी घडल्या आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या मेळाव्याकडं त्या दृष्टीनं बघितलं गेलं की याच्यासाठी हा मेळावा आहे। पण असं असतं, कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचं काम करताना अतिशय तोलामोलाचा कार्यकर्ता असतो, ग्राउंड लेवलचा असेल वरचा असेल, आणि म्हणून आपापल्या पदावर काम करताना आपले मर्यादा काय आहेत हे ओळखून काम केलं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। परंतु हा मेळावा पूर्वनियोजित होता, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांचं म्हणणं काय आहे, उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहे, आपली महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करतं, याच्यासाठी माझ्या आमदारांनी आणि इथल्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा ठेवला होता। नक्की आज तालुक्यामध्ये जर बघितलं गेलं तर वैभवराव पिचड यांनी जसं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता, जुनी भाजपा आणि नवीन भाजपा यामध्ये कधीच संयम कुठंतरी दिसला नाही किंवा एकजूट दिसली नाही, काय सांगाल याबद्दल? तसं म्हणता येणार नाही ना, कारण आपण बघतो की कुठंही नवीन एखाद्याचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर काही काळ त्याला सर्वांचं मनोविनल व्हायला, कारण आपण एकमेकाच्या विरोधात काम केलेलं असतं, गाव पातळीवरचे कार्यकर्ते असतात, पण ते वर्ष दोन वर्षाचा विषय असतो। परंतु आज मी बघतो या तालुक्यात आल्यानंतर की भारतीय जनता पार्टीचे नवे जुने आपवादात्मक सोडून द्या, परंतु नवे जुने कार्यकर्ते अतिशय एकरूपानं अतिशय एकसंघपणानं या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करतात, आणि म्हणूनच मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 370 बूथ आहेत, बूथ लेव्हलपर्यंतचा कार्यकर्ता या ठिकाणी काम करतो हे एकीच एक प्रतीक आहे। गेल्या अकोल्याच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नितीन जोशी यांनी अपप्रचार विरुद्ध केला होता भारतीय जनता पार्टीच्या, त्यावेळेस इथले तालुका अध्यक्षांनी त्यांना डिसमिस करून टाकलं पक्षातून, मग आता जी काही जानिंदर वाकरेंची जी भूमिका आहे, आताच्या जी नगरपंचायत झाली त्यावेळेस तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी निर्णय घेतला आणि आता जो जानिंदर वाकरेंचा काय क्लिअरली आला नाही, मी तो आपण त्यांनी लोकल लेव्हलवर त्यांना डिसमिस करण्यात आलं, म्हणजे पक्षामध्ये पण ह्या गोष्टी झाल्या, परंतु आज जे काय जानिंदर वाकरे यांनी वक्तव्य केलं, अजून महायुतीमध्ये कोणताही उमेदवार फिक्स नाही झाला, त्यांनी सांगितलं की 100% हाच उमेदवार असेल, कारण आम्ही ज्यावेळेस नाशिकला गेलो त्यावेळेस ठरलंय आणि आम्ही फक्त आणि फक्त त्यांचाच प्रचार करू। एकच सांगतो की हा अधिकार पक्षाने कोणालाही दिलेला नाही, महायुती आहे त्याच्यात आपले सर्व नेते आहेत, मुख्यमंत्री मोदी आहेत, उपमुख्यमंत्री मोदी आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत, पक्षाची कोर कमिटी त्याच्यावर काम करणार आहे, आज प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे सर्वे चालू आहेत आणि त्याच्यानंतर हे निर्णय होतील, हा अधिकार कोणाला नाही, कोणी काय बोलावं थोडं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मीडियासमोर जाताना निश्चितपणानं माझ्यासहित तारतम्य ठेवून बोललं पाहिजे की जेणेकरून असे डिस्प्यूट होणार नाही। आज जिल्ह्याचे सरचिटणीस सीताराम भांगरे यांनी वक्तव्य केलं, एक तर पक्षामध्ये त्यांच्यावर जर ॲक्शन नाही झाली तर एक तर ते राहतील नाही तर मी राहीन, तुम्ही कसं पाहता? ती त्यांची प्रामाणिक भावना आहे, परंतु निश्चितपणानं आम्ही एकत्रित बसून याच्यावर मार्ग निघेल आणि पक्ष सुरळीत जे काम चालू आहे तालुक्यात ते निश्चितपणानं तसं चालू आहे। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना चालू होती आणि शिवराजसिंग चौहान पूर्णपणे त्यांचं सरकार त्या ठिकाणी आलं, संपूर्ण सीटं त्या ठिकाणी आले, परंतु त्याच भाजप पक्षाने जी काही लाडकीबाईन योजना काढली
अजितदादा प्रमोट होत आहे, परंतु अजितदादा प्रमोट अजितदादाचे जे काही या ठिकाणचे उमेदवार आहे आमदार किरण लामटे, ते एकटेच फक्त प्रत्येक गावोगावी जात आहेत आणि ही योजना आमची आहे हे प्रमोट केले जात आहे. या ठिकाणी कुठं भारतीय जनता पार्टीला विश्वासात घेतलं जात नाही, न शिंदे सरकारमध्ये काही घटक पक्ष आहेत त्यांना बी काही सामावलं जात नाही, कसं पाहत आहे तुम्ही? खरं तर हा निर्णय हा महायुतीच्या सरकारचा आहे, त्यामध्ये मग आदरणीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत. हा निर्णय कुठलाही निर्णय हा सर्वजण एकत्रित येऊन घेत असतात आणि म्हणून कोणी जर असं म्हणत असेल तर मी काय ऐकलं नाही, परंतु ते 100% चुकीचं आहे. हा महायुतीचा निर्णय आहे, प्रत्येकाचं योगदान त्याच्यात आहे आणि अतिशय चांगली योजना. आमच्या गोरगरीब भगिनींना त्या ठिकाणी महिन्याला त्या ठिकाणी 1500 रुपये मिळणं म्हणजे अतिशय चांगली योजना आहे, परंतु हा निर्णय महायुतीचा आहे, सर्व नेत्यांचा त्याच्यात सहभाग आहे आणि सर्व नेत्यांनी तो एकत्रित मिळूनच त्याची इम्प्लिमेंट केली पाहिजे. माजी मंत्री राहिलेले पिचड साहेब 40 वर्ष या ठिकाणी आमदार होते, मंत्री पण राहिलेले, माजी मंत्री झालेले आहेत, परंतु या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचा एक कौल आहे का अकोले तालुक्याचं जे काही विधानसभेचं तिकीट आहे हे भाजप पक्षाला मिळावं, आणि जर असं झालं नाही तर तुमची भूमिका काय? जर तरला या ठिकाणी अर्थ नाही, परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर भावना मांडलेल्या आहेत, मी उपस्थित होतो, आणि जर एवढं संघटन तालुक्यात मजबूत असेल तर पक्षानं त्याच्यावर दावा करणं कार्यकर्त्यांनी करणं हे काही चुकीचं नाही, ही पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना आहे आणि निश्चितपणानं जर एवढं संघटन मजबूत असेल तर ती भावना मी देखील आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना पक्षापर्यंत पोहोचू, पक्ष त्याच्यावर निर्णय घेईल. उद्या समजा जर पक्षाने तिकीट दिलंच नाही आणि ते बंडखोरीमध्ये जर नाही राहिलेच, जर तरचा विषय हा संबंधच आहे त्याच्याशी निगडीत आहे, कारण एवढ्या वर्ष संघर्ष केलेला, तालुका फुलवलेला, तिन्ही नद्या 12 मेही चालतात आणि एवढं सगळं असताना त्यांच्या कुठं तरी अन्याय होतो, त्यांना कुठं एक कुठंच बसवलं जात नाही, त्यांना निधी पण दिला जात नाही पिचड परिवाराला, आणि घटक पक्षाचे जे काही समपक्षाचे घटक पक्षाचे शिंदे सरकारचे जे काही या ठिकाणी बाजीराव दरेडे आहे त्यांना उघड उघड 150 कोटीचा निधी दिला जातो आहे आणि वैभव पिचडांना कुठंच निधी दिला जात नाही, त्यांच्या अन्याय होतं असं नाही वाटत तुम्हाला? मुळात असं आहे की निधी किती दिला कसं दिला याचं आपल्याला बघावं लागेल, काय कमी जास्त झाला असेल तर ते आपण पक्षापर्यंत मांडू, परंतु परिस्थिती अशी आहे की या तालुक्यामध्ये वैभवरावसारखं एक चांगलं नेतृत्व आहे हे कोणी नाकारू शकत नाही. 5 वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि पक्ष महायुतीचे नेते याच्यावर निर्णय घेणारे. आज जर तरला त्याच्यात आज आपण काही बोलण्यात त्याच्यात अर्थ नाही, निश्चितपणानं समर्पक निर्णय होईल, मान सन्मानानं त्या ठिकाणी योग्य निर्णय होईल असं मला जिल्हा अध्यक्ष म्हणून वाटतं. जालिंदर वाघचारावर काही कारवाई करणार आहात? आता त्याच्यावर मी वरिष्ठ, आज माझ्या कानावर आलं, मी अजून ते काय क्लिप काय बोलले बघितले नाही इथं, मी अचानकच काल मला निरोप मिळाल्यामुळं मी आलो की ज्येष्ठांची बैठक आहे, त्याचं अगोदर मी अवलोकन करेल काय झालेलं आहे. वरिष्ठांपर्यंत आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, माननीय बावनकुळे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या ते आपण कानावर घालू, त्याच्यात काय निर्णय होईल तो वरिष्ठ नेते मंडळी घेतील. नक्कीच आपल्यासोबत माझे आमदार वैभवराव पिचड पण या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊ, बघितलं गेलं तर आज जे काय महायुतीतला घटक पक्ष किरण लामटे हे लाडकी बहीण योजना म्हणून गावागावामध्ये जात आहे आणि ते संदर्भात सांगण्याऐवजी फक्त आणि फक्त भाजप पक्ष आणि पिचड कुटुंबावरच ते बोलले जात आहे, काय असं बघताय तुम्ही? ज्यावेळेस एकीकडं आपण बघतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, या महायुतीचं सरकार येत असताना आपले आमदार शपथविधीच्या झाल्यानंतर अजितदादा पवार साहेबांचा शपथविधी झाला, त्याच्यानंतर 8 दिवस गायब झाले. गायब होऊन कुठं सापडले मला माहीत नाही, परंतु 8व्या दिवशी काय त्यांना काय साठलोटं झालं किंवा काय त्यांना भेटलं हा संशोधनाचा विषय आहे, पण ज्या दिवशी 8व्या दिवशी झाल्यानंतर प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का मला विकास कामांसाठी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं आहे, याची क्लिपही आपल्या चॅनलवरती कदाचित असेल. मग त्यांना या गोष्टीचं अवलोकन आहे का भारतीय जनता पक्षाकडे गेल्यानंतर विकासाची कामं होऊ शकतात हे त्यांनी मान्य केलेलंच आहे. अजून वेगळं सांगायची काय गोष्ट आहे त्याच्यामध्ये? राहिले निवडणूक आलेली आहे, निवडणुकीच्या तोंडावरती अजून काय म्हणतात ना त्याला आगे आगे देखे होत आहे क्या, या सर्व गोष्टी पाहायला भेटतील.
आज बघितलं गेलं तर सगळीकडे चर्चा आहे की महायुतीतून आमदार किरण लामटे यांना तिकीट मिळणार आहे. अजून तिकीट कुठंच महाराष्ट्रामध्ये फिक्स झालेलं नाही. भले की उद्या युती महायुतीमध्ये बी अजितदादा पवार थांबताय की नाही थांबताय तो एक प्रश्न वेगळा आहे, परंतु अशा धर्ती जर बघितलं आणि जर ते तिकीट त्यांना डिक्लेअर झालं तर आपली भूमिका काय राहील? मी आजचा जर मेळाव्याचा आपण संदर्भ घेतला तर भारतीय जनता पार्टीचे जुने जनते जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी खरोखर या पक्षवाढीसाठी तळागाळातून 100% प्रयत्न करून आज देशामध्ये राज्यामध्ये या ठिकाणी पक्ष सत्तेवर आणण्यासाठी काम केलेलं आहे, अशा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ही आमची पक्षाची बैठक घ्यावी. जुने जाणते जे काही कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत यांना सर्वांना घेऊन पक्ष बैठक करावी हा आमचा दिन म्हणजे नित्यक्रम होता. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आजची ही बैठक होती. या बैठकीमध्ये पक्षाच्या पातळीवरच्या ज्या भूमिका होत्या त्या पक्ष पातळीवरच्या भूमिका आम्ही या ठिकाणी लोकांसमोर कार्यकर्त्यांसमोर विषयगत केल्या मांडल्या आणि या विषय मांडत असताना त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी त्याबाबतीतला दुजोरा दिलेला आहे की ग्रामीण भागात गाव पातळीवरती खेडोपाड्यापर्यंत पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो का उद्याला जर तर काय होईल काय नाही, किंबहुना काल आपण जे विचारला प्रश्न की काल गटनेत्यांनी जालिंदर वाघचौरेंनी या ठिकाणी काहीतरी आपल्याही चॅनलवरच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी वक्तव्य केले होते की हे तिकीट असं जाहीर झालं तसं जाहीर झालं. त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल का आमचे जिल्हाध्यक्ष माननीय विठ्ठलराव लंगेसाहेब यांनी या ठिकाणी पूर्ण त्यांच्या मनोगतामध्ये देखील हे व्यक्त केलेलं आहे की अद्यापपर्यंत अशा पद्धतीच्या कुठल्याही बैठका झालेल्या नाहीत किंबहुना कुठल्याही चर्चांना अजून त्या पद्धतीचा सुरुवात नाही आहे. निवडणुका 1.5 महिन्या पुढं ढकलल्या गेलेल्या असल्यामुळं या चर्चांचं जे काही स्वरूप आहे ते प्राथमिक स्तरावरती सर्वेक्षण असेल किंवा तिथील कार्यकर्त्यांच्या चर्चा असतील या वरिष्ठांपर्यंत जाणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्यापर्यंत त्या मतदारसंघातली भूमिका मांडणं हे जिल्हाध्यक्ष महोदय या ठिकाणी काम चालू आहे. निश्चितपणाने मला खात्री आहे की उद्याच्या या सर्व निवडणुकीच्या अंती ज्यावेळेस तिकीट डिक्लेअर करायची वेळ येईल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडून मला या ठिकाणी उमेदवारी भेटेल ही माझी खात्री आहे. भाऊ बघितलं गेलं तर मागच्या 2014 आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भाऊसाहेब वाघचौरे हे शिवसेनेमध्ये होते, जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून दिलं, परंतु त्यावेळेस त्यांनी पुढल्या टर्मला काँग्रेसमध्ये गेले, 2 टर्म ते पडले गेले, पण ते पुन्हा स्वग्रही परतले आणि जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून दिलं. असंच कुठंतरी असं बघताय का अकोले तालुक्यामध्ये जे काही राष्ट्रवादी पक्षाच्या योजनांतून राष्ट्रवादी पक्षाच्या मदतीने जे काही पिचड साहेबांनी नदी नाल्यांचे कामं असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, हे फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आणि आपण जेव्हा BJP प्रवेश केला हे लोकांना कुठंतरी खटकलं म्हणून जास्त मताधिकाने आमदार किरण लामटेंना निवडून दिलं. कदाचित उद्या जर भारतीय जनता पार्टीने आपला कुठंतरी आपली दखल घेतली नाही तर स्वगही प्रयत्नाचा काही निर्णय असेल का आपला? नाही, असं माझं कुठंही सध्याच्या कंडिशनला आजपर्यंत माझी अशी कुठलीही बैठक झालेली नाही का ज्या संदर्भात तुम्हाला जर आणि तरवरती बोलावं का त्या मी इकडे गेलो आणि तिकडे गेलो आणि त्यांची पूजाचा झाली याची झाली. मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केला. पक्ष आज तळागाळापर्यंत आज अनेक ग्रामपंचायती आहेत, त्या ग्रामपंचायतींमध्ये जर पाहिलं तर जे पॅनल आपण उभे केले होते या पॅनलवरती कमळचिन्ह घेऊन आपल्या सर्व पॅनलवरती लढलेले ग्रामपंचायती लढलेले आपल्याला पाहायला भेटतात. ते ग्रामपंचायतीचे असलेले सर्व सरपंच त्याचबरोबर या ठिकाणी जनतेतून निवडून आलेले सरपंच असतील त्याचबरोबर या ठिकाणी सदस्य मंडळी असतील या सर्वांना बरोबर घेऊन ज्यावेळेस या ठिकाणी जरतरचा विषय आहे तर जरतरच्या विषयावरती ज्या दिवशी पक्ष मला सांगेल का तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल किंवा आमक्याचा प्रचार करायला लागेल किंवा धमक्याचा प्रचार करायला लागेल त्या दिवशी माझी भूमिका राहील. आज कुठंच मला आज मी पक्षाकडे भूमिका मी तिकीट मागतो आणि पक्ष मला नाही देत असं माझ्याकडे माझ्यासमोरची परिस्थितीच नाही. त्याच्यामुळे मी आज मला माझ्या पक्षावरती मला खात्री आहे किंवा 100% या ठिकाणची उमेदवारी आहे ती मला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून मिळेल याची मला खात्री वाटते. आणि ज्या दिवशी जर तरचा येईल तर त्या दिवशी जर येईल त्या दिवशी तर सांगेल तुम्हाला. शेवटचा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस जालिंदर वाघचौऱ्यांची राजयुक्त माध्यमातून आम्ही मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी खंत व्यक्त केली की जुनी भाजपची कार्यकर्ते ती आमच्या अन्याय झाल्यावानी होत आहे, वैभव ऑफिसर कुठंतरी विरगावला येत आहे परंतु रावसाहेबांच्या घरी जात आहे, जेवण करताय, कित्येक वेळा महिन्यातून 2-4 वेळा येत आहे परंतु माझं घर अजून त्यांना माहीत नाही, ही अशी त्यांनी खंत व्यक्त केली. कसं पाहताय आपण? आज जर पाहिलं तर जालू भाऊंना
अनेक वर्ष मी या ठिकाणी ओळखतो आहे, त्यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे. घरी जाऊन आल्यानंतर आपण पाहिलं असेल, आपण त्या ठिकाणी मला माझ्या माहितीनुसार एक आपण प्रश्न विचारला होता का आढळा धरणाच्या जलपूजनाच्या संदर्भातला. तर आढळा धरणाचं आदल्या दिवशीचं जलपूजन हे जालिंदर वाघचौरे साहेब आणि सध्याचे विद्यमान आमदार लामटे हे त्या ठिकाणी करत होते, आणि दुसऱ्या दिवशीचं जलपूजन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते घेऊन आणि आढळा परिसरातील सर्व शेतकरी घेऊन बांधव घेऊन मी जलपूजन केलेलं होतं. आता आदल्या दिवशीच्या याला ते जर उपस्थित असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं ते आदल्या दिवशी का त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यावर मी जास्त काही भाष्य करण्यापेक्षा, आणि राहिली गोष्ट कार्यकर्त्यांवरती अन्याय किंवा दबावाच्या संदर्भामध्ये, तर आज अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाची जे उभारणीपासून असलेले कार्यकर्ते होते ते आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते. वास्तविकरित्या आजच्या बैठकीला जालिंदर वाघचौरेंनी स्वतः या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, त्यांना निरोपही दिलेले होते पक्षाकडून. मग ते का आले नाहीत हे ते हा संशोधनाचा भाग आहे, तो प्रश्न त्यांनी त्या स्वतःला विचारावा का. आज पक्षाची बैठक आहे, आज जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. जिल्हाध्यक्ष या ठिकाणी येत असताना त्याचबरोबर या ठिकाणी जे संयोजक आहेत अनासपुरे साहेब रवीजी ते या ठिकाणी येणार होते, परंतु काही नियोजित कार्यक्रमामुळे ते या ठिकाणी अर्ध्या तासातून गेले असतील. परंतु मग ते येणार असतील, ते सगळ्या गोष्टी बैठका होणार होत्या, तर या बैठकीला ते उपस्थित का नाही आहेत. मग ज्येष्ठ कार्यकर्त्यांची सर्वांची बैठक लावल्यानंतर ते आज येणं अपेक्षित असताना ते आलेले नाहीत, हा माझा उलटा आपल्याला प्रश्न आहे का ते का नाही आहेत हे त्यांना विचारलं पाहिजे. का पक्षाच्या बैठकीला ते का नाहीत उपस्थित मंचकावर. बरं, ते आल्यावरती आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल का ज्या ज्या वेळेस ज्या ज्या पक्षाच्या व्यासपीठ असतील त्या व्यासपीठावरती त्यांना वरच्या जागेवरती वरिष्ठ पातळीवरती त्यांची जी मानसन्मान आहे तो मानसन्मान ठेवून त्यांना वरच्या जी काही या ठिकाणी स्टेज व्यवस्था असेल त्या स्टेज व्यवस्थेवरती मुख्य जागेवर त्यांना या ठिकाणी सातत्याने संधी देण्यात येते. मग असा त्यांच्या मनातला काय ग्रह झालेला आहे पक्षाच्या विषयी का आज पक्षाची जागा ते स्पष्टपणे पक्षाच्या वरच्या नेत्यांचा विचार नाही झालेला अजून, पक्षाच्या वरच्या वरिष्ठांचंही आज या जागेच्या बाबतीत चर्चा झालेली नाही का ही पक्षाची जागा कोणाला सोडायची काय आपल्याकडे ठेवायची, मग यांना एवढी घाई का झालेली आहे. तर ती जागा ही जी जागा आहे ती राष्ट्रवादीला सुटणार आहे, त्या माझा मित्रच त्या ठिकाणी उभं राहणार आहे याची बाबतीतली त्यांना विचारणं गरजेचं आहे. मला त्यांच्याकडून या गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्यांच्यावरती एवढं काय मित्रप्रेम आलं का पक्षावरती असलेलं प्रेम कमी करून मित्रावरती प्रेम दाखवतात ही देखील या ठिकाणी संशोधनाचा नाही अतिशय महत्त्वाचा बाब आहे या ठिकाणी. का जर एकीकडं आपण ते सांगतात मी निष्ठावान कार्यकर्ता आहेत, निष्ठावान कार्यकर्त्यांनी इथली जागा हक्काची जागा जो तळागाळातला कार्यकर्ता आज या ठिकाणी आलेला कार्यकर्ता अपेक्षा ही ठेवलं होतं की ही निवडणुकीमध्ये ही जागा पक्षाकडे असावं, एकदा का होईना कदाचित या ठिकाणी कमळचिन्हावरती ही जागा निवडून आली पाहिजे या उद्देशाने ज्या पद्धतीने अनेक वर्षानुवर्ष या ठिकाणी कार्यकर्ता काम करत होता त्या कार्यकर्त्याला देखील न विचारता जालू भाऊंनी अशी अचानकपणे का घोषणा केली का ही जागा मित्रपक्षाला जाणार आहे. आणि मग त्यांना माझं आपल्या माध्यमातून त्यांना जाहीर प्रश्न आहे का आपल्याला सांगितलं आहे कोणी का ही जागा मित्रपक्षाला गेली हे सांगितलं कोणी, ते तरी नाव जाहीर करावं. म्हणजे आम्हाला येऊन जाऊन देखील पक्षाकडे ही विचारणा करता येऊ शकते का निश्चितपणे आमच्याकडून काही चुका झाल्यात का, काय पद्धतीने पक्ष पातळीवर आम्ही काम करताना काही चुका झाल्यात का आणि कशा पद्धतीने चुका झाल्यात जेणेकरून आज आम्हाला या ठिकाणी थांबवलं अशी विचारणा तरी आम्हाला करता येईल, ही भूमिका आमची तरी स्पष्ट होईल. परंतु जालू भाऊंनी कुठून कशा पद्धतीने काय शोध लावला आहे कुठून लावला आहे, कारण की ज्या मेळाव्याच्या संदर्भातले बोलतो ते नाशिकचा मेळावा, त्या नाशिकच्या मेळाव्यामध्ये जिल्हाध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होते, मी त्या ठिकाणी होतो, त्यानंतर उशिरा जालू भाऊ त्या ठिकाणी आलेत, कारण की पहिले जी सभेचं स्थान होतं सभेचं स्थान हे कालिदास नाट्यगृह ठेवलेलं होतं, अनेक कार्यकर्ते पहिले त्या ठिकाणी गेले आणि तिथून मनोहर गार्डनला आले आणि मनोहर गार्डनमध्ये मी स्वतः पाहिलं का जालू भाऊ देखील हे उशिरा आलेले होते. आणि मग त्या ठिकाणी त्यांना अशी कुठली उत्पत्ती झाली आणि कोणी सांगितलं का ही जागा या ठिकाणी राष्ट्रवादीला गेलेली. धन्यवाद सर. लंगे साहेब अगदी शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, कार्यकर्ता चुकू शकतो परंतु तालुक्यामध्ये भाजप पक्षाचं जे काही विधानसभेवर झेंडा फडकावा
त्यासाठी ही जुनी आणि नवी मंडळी यांचं कुठंतरी मनोमिलन आपण करू शकता? निश्चित व्हायलाच पाहिजे. आमचे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी जे आहेत, आमची ती जबाबदारी आहे. आणि मला खात्री आहे, नुसता अकोलाच नव्हे, जिल्ह्यामध्ये जिथं कुठं अशी डिस्प्यूट असेल तिथं आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं जाऊन सर्वांना एकत्रित घेऊन, नावाजून हा किरकोळवाद असेल तर तो मिटून सर्वजण एका झेंड्याखाली येतील आणि जास्तीत जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीच्या सरकारमध्ये यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आज जालिंदर वाघचोरे तुमचा काही फोन झाला? नाही, माझा कुठलाही प्रकार. आज त्यांची एक विशिष्ट टीम, त्यामध्ये ज्ञानेश्वर पुंडे असतील, रेश्मा गोडसे असेल किंवा उगले असतील, असे 10-12 जण लोक आजही या टीम मध्ये आले नाही. पुढल्या वेळी सर्व एकत्र येतील अशा निश्चित प्रयत्न करू. कारण आताच माझ्या आमदारांनी सांगितलं की निरोप सर्वांना दिल ते, आणि जर निरोप देऊन ते आले नसले तर ते आता आपण प्रयत्न करू. सर्वजण एका झेंड्याखाली येऊनच काम केलं पाहिजे. जिल्हाध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. या ठिकाणी विठ्ठलराव लंके याच ठिकाणी आले होते, त्याबरोबर वैभवराव पिचड पण या ठिकाणी उपस्थित होते. खरं तर ज्या दिवशी आडाळा धरणाचं जलपूजन झालं त्याच्या आदल्या दिवशी आमदार किरण लामटे यांच्यासोबत जालिंदर वाघचोरे होते. त्यांनी राहणं योग्य आहे की नाही खाली कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट, भविष्यामध्ये जर मधुकररावजी पिचड यांचे चिरंजीव वैभवराव पिचड यांना जर भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळालं नाही तर त्यांची भूमिका काय असेल? जर कदाचित बंडखोरीमध्ये जर त्यांनी बंडखोरी केली तर नक्कीच त्यांना तालुका हा मताधिक देईन का? आणि जर नाही दिलं तर त्यांचं सोयगुरई म्हणजे काय, की जसं वाघचोरे साहेब पुन्हा शिवसेनेमध्ये परतले तसेच वैभवराव पिचड जर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा परतले तर राष्ट्रवादी आणि जे त्यांना मानणारा जो वर्ग आहे ते पुन्हा एकदा घड्याळ चिन्हावर निवडून येईल का? काय तुम्हाला वाटतं खाली दिलेल्या कमेंटवर कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, खाली दिलेल्या कमेंटवर कमेंट करा. निश्चित राजयोग तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, म्हणून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर आवारीसह प्रतिनिधी संदीप दातखे, राजयोग न्यूज, अकोले.